नमस्कार, मी त्रुशाली मग एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आमदार स्वामंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश. पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीच्या मागणीमुळे काल सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई तुर्भे येथे खराब रस्त्यांची पाहणी दौरा केला. नवी मुंबई हे विकसित शहर असून नवी मुंबई शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच नवी मुंबईतील सायन पनवेल हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य पडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सदर प्रश्नांबाबत बेलापूरच्या आमदार स्वामंदा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला होता. वास्तविक असं आहे की जवळजवळ आपण जे सगळे नॅशनल हायवे पाहिले किंवा आतमधले सुद्धा रस्ते महानगरपालिकेचे पाहिले तर सर्व रस्त्यावर आज खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. आत्तासुद्धा येताना गाडी कशी आणावी याच्यासाठीच विचार करत आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आणि याच्यामध्ये बाईकमध्ये असतील, महिला असतील, त्यांचे आज अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे दिवसेंदिवस. तर ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम असेल किंवा ज्या प्राधिकरणाकडे हे काम असेल तर हे काम ताबडतोब व्हायला पाहिजे. रस्ते जे खड्डे आहेत बुजवले गेले पाहिजे. आज अनेक ठिकाणी याच्यामुळे अपघात होत आहेत. आता जागृती ताईंचा सुद्धा अपघात झालेला आहे. तर असे अपघात होऊ नये यासाठी ताबडतोब तिथल्या प्राधिकरणाने त्याची दखल घेतली पाहिजे. संबंधित जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे किंवा त्याच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा त्याच्याकडनं हे काम करून घेतलं पाहिजे. आज जवळजवळ सगळीकडे जर पाहिलं तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे खड्डे वेळोवेळी दाखवले जातात पण याच्यावर का उपाययोजना केली जात नाही तेच अजून समजत नाही. नॅशनल हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे. त्यामध्ये बाईक रायडर जागृती होगळेचा जवाहर डहाणू मार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी बळी घेतला. ही अतिशय वाईट घटना आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांना आपला जीव गमावा लागला. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई ही झाली पाहिजे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणारे वाढते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू पाहता सरकारने प्रशासनाने लवकरात लवकर या खड्ड्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट एमव्हीटीव्ही. अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांनी नवी मुंबई दुर्बे येथील सायन पनवेल महामार्गावरील खड्डेमय व खराब रस्त्यांची पाहणी दौरा केला. यावेळी स्थानिक आमदार स्वामंदा म्हात्रे या त्यांसमवेत उभ्या होत्या. नवी मुंबईतील ठाणे बेलापूर रोडवरील दुर्बे येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांना हादरे बसून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच येथे सिंदेश नामक व्यक्तीचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असून घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर संकट ओढवले होते. पावसाळी अधिवेशनात आमदार स्वामंदा म्हात्रे यांनी केलेली मागणी तसेच येथील रस्त्यांबाबत येणाऱ्या अनेक तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी दौरा करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांनी सांगितले. तर काय सांगाल, आज दौरा केलेला आहे. पूर्ण हे खड्ड्यांचं रस्ता पूर्ण झालेला आहे सायन पनवेल हायवे. गेल्या काळामध्ये हा सायन पनवेल हा एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता. त्याला जवळपास 1220 कोटी रुपयाचं काम देण्यात आलं आणि काम दिल्यानंतर पूर्ण प्रमाणात हे काम कम्प्लीट झालेलं नाही. आज आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी टोल फ्री ही योजना एक मधातल्या काळात आणली होती. त्यामध्ये आपण छोट्या गाड्या ह्या फ्री केल्या. ह्या फ्रीमधून जवळपास आम्हाला त्याला या 3 वर्षामध्ये 161 कोटी 60 कोटी रुपयाच्या जवळपास त्याला आम्हाला देणं होते. पण आम्ही डिसिजन घेतलं की लोकांच्या गैरसोय होऊ नये कारण हा शहरी भाग असल्यामुळे गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून याला काँक्रीटकरण करता येईल का, याचे गड्डे कसे बुजवता येईल, लोकांना त्रास कसा होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा विषय फार महत्त्वाचा लक्षवेधी लावली. त्या अनुषंगानं यावरती मोठा एक फोकस आपण या रस्त्यावरती केला की याच्यामध्ये जवळपास हे जे आपण रस्ते पाहतो आज हे सध्या जी पोझिशन जी पाहतो आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँक्रीट करण्याची गरज आहे. कारण हा काँक्रीटचा आयटम हा सायन पनवेलच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होता परंतु मागच्या वेळेस जे मागे जे जुनं झालं त्याबद्दल फार बोलता येणार नाही. परंतु त्यांनी मागच्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं नाही. मग आपण याच्यावरती डिसिजन असं घेतलं की त्याला डिस्क्वालिफाय करणं किंवा काही ह्याच्या आपण त्यावरती ज्या काही ॲक्शन्स घेणं त्यावर सुरुवात केली. या अनुषंगानं मी सुद्धा स्वतः 2-3 दिवस म्हणजे या महाराष्ट्रामध्ये बरीच रस्ते आहे ज्या ठिकाणी मी स्वतः पर्सनली प्रत्येक गोष्टीत पाहणे आणि आमची भारतीय जनता पार्टीचे आमदार साहेब किंवा अन्य लोकांनी सुद्धा तक्रारी केल्या तर त्या तक्रारीची दखल घेणे आणि स्वतः जाऊन पाहणे
हा त्यातला एक भाग आहे. येणाऱ्या साधारणतः 15 सप्टेंबरच्या आत, साधारणतः 15 सप्टेंबर किंवा 1.5 महिन्याच्या आतमध्ये हा सायन पनवेलच्या रस्त्यावरती जे काही गड्डे आहेत ते आपण BBM करून, काही ठिकाणी डांबरीकरण करून आणि जर पाण्याची उघाड असली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण खालच्या बाजूला काँक्रीट करून हा रस्ते व्यवस्थित सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी आपण करतो आहे, घेतो आहे. कारण आज मी माहिती सगळे PWDचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलवले. कारण बऱ्याच लोकांची तक्रार आहे की बाबा तुम्ही एकदा आले की कामं होत नाहीत, समोर फक्त लोक सांगतात, अधिकारी सांगतात. पण आता अधिकाऱ्याला मॉनिटरिंग कसं करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही काय केलं आहे की आमचे काही कार्यकर्ते आहेत, आमचे काही आमदार आहेत, आज मात्रेता इथे उभे आहेत, की यांचं मॉनिटरिंगसुद्धा त्यांनी सुद्धा जाता येतं लक्ष ठेवावं आणि आम्हाला त्याचा फीडबॅक द्यावा. कारण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात रस्ते बनवण्याची सुरुवात यावर्षी आपण केलेली आहे. 3 वर्षामध्ये सरकार आल्यानंतर हायब्रिड एन्युटीच्या मार्फत म्हणा किंवा केंद्र सरकारच्या मार्फत म्हणा किंवा PWDच्या वैयक्तिक फंडातून म्हणा की आपण मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात रस्ते तयार. सर, गणेशोत्सवापूर्वी हे सगळे रस्ते म्हणजे मुख्य आपला महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या पनवेलमधून अथवा मुंबईपासून सायन पनवेल महामार्ग असो किंवा ठाणे बेलापूर असेल, त्याच्यानंतर मुंबई गोवा हायवे असेल किंवा मुंबई बँगलोर हायवे असेल, हे सगळे काँक्रिटीकरण किंवा दुरुस्ती करण्याचं त्यांनी सांगितलं होतं, पण अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही. ज्या ठिकाणी आमचे चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं होतं की गणवेश चतुर्थीच्या निमित्त काही ठिकाणी गड्डे बुजवायचा जो विषय होता, जवळपास 100% ठिकाणी आपण गड्डे बुजवलेले आहेत. परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं काम चालू आहे, रोडचं काम करून त्या ठिकाणी काही अशा अडचणी आहेत. त्या अडचणी म्हणजे अशा आहे की काही ठिकाणी आमच्याकडे जागा नसताना आम्ही काही ठिकाणी जुन्या सरकारने कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत आणि ती कामं ती कॉन्ट्रॅक्टर काही ठिकाणी जाऊन थांबवून गेलेले आहेत. आता आम्ही सातत्याने केंद्र सरकारमध्ये आमचे गडकरी साहेबांनी काही रस्ते स्वतःसुद्धा घेतले, काही महाराष्ट्र सरकारने स्वतः रस्ते घेतले, काही MSRDCने रस्ते घेतले. येणाऱ्या काळामध्ये 100% रस्ते आपण काँक्रिटीकरण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की अपघात विरहित रस्ते तयार करणे आमचा संकल्प आहे. त्या संकल्पनातून आपण मोठ्या प्रमाणात काम करतो. आज गेल्या जर आपण गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर साधारणतः रस्त्यावरती येणारा PWDचा कॉन्ट्रॅक्ट, PWDचा मंत्री रस्त्यावर येऊन कधी उभा राहताना मला वाटत नाही कोणी आला असेल म्हणून. आणि त्या नात्याने आमचं काम आहे की PWD मंत्री आणि त्या अधिकाऱ्यांना बोलून ग्राउंड लेवलला उभे करणे आणि लोकांची काय महत्त्वाची गोष्ट आहे, लोकांची काय अडचण आहे जाणून घेणं हे आमचं काम आहे आणि यातून रस्ता काढणं हे आमचं. सर, मागच्या काही दिवसांमध्ये या कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल झालेले आहेत. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपण जेव्हा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले ताईने आग्रह धरला आणि ताईने सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक ॲक्शन घेतले आणि त्याला त्या दोषी म्हणून त्या गुन्हे सुद्धा आपण त्यात दाखल केलेले आहेत. तसेच आमदार सोमंदा म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 2 महिन्यापूर्वी एका महिला बाईक स्वाराचा मृत्यू झाला होता. इकडे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये, लोकांची वाईट अवस्था आहे, ट्रॅफिक जाम होतं, काय म्हणाल प्रशासन अधिकाऱ्यांचं लक्ष नाही या सगळ्याच्या? असं आहे की अधिवेशन ज्यावेळी सुरू झालं पावसाळी त्यावेळी आपली बाईक स्वार जी पालघरला या खड्ड्यांमुळे वारली त्यावेळी सभागृहात आणि मीडियाला मी आवाज उठवला होता की महाराष्ट्रामध्ये खड्ड्या जे झाले जे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत त्यांच्यावर ताबडतोब केस टाकली गेली पाहिजे, त्यांना अरेस्ट केलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे नव्या मुंबईमध्ये ज्यांच्यामुळे खड्डे झाले, गेल्या मागच्या युती सरकारमधला आघाडी सरकारमधलं जे कॉन्ट्रॅक्टर होतं त्याला 1200 करोडचं काम देऊन सुद्धा त्यांनी हे खड्डे पुजवले नाही म्हणून त्याच्यावर FIR दाखल झाली. आणि आताही मी लक्षवेधी जेव्हा सभागृहात घेतली त्यानंतर परवा शिंदे नावाच्या ग्रहस्थाचा मृत्यू झाला, त्यानंतर या प्रशासनाची आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. या अधिकाऱ्यांमुळे आज हे खड्डे आणि याचे जीव जातात, त्या अधिकाऱ्यांसुद्धा याच्यात फार मोठ्या प्रमाणात दोषी, याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. काय बोलाल की कशा प्रकारे तुम्ही आता या संदर्भात मागणी करणार आहात? नाही, मी मागणी केली म्हणूनच आज मंत्री महोदय रस्त्यावर आले आणि काम जोरात चालू. अनेक वर्षापासून प्रलंबित कामे या 3 वर्षात झाली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री हे स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी दौरा करणारे मी पहिले मंत्री पाहिले असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. तसेच या पाहणी दौऱ्याची दखल ही IBN लोकमत व ABP माझा यांनी घेतलेली आहे. अनेक बळी गेल्यानंतर अखेर राज्य सरकारला जाग आलेली दिसते. तब्बल 4 महिन्यांपासून सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे मृतांची संख्या वाढते, अनेक निरप्रधांचे बळी जात आहेत, पण या महामार्गाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याचं काहीच सोयरसूतक नाही.
झोपी गेल्याचं सोंग आणणारा सार्वजनिक बांधकाम विभाग आज जागा झाला ते या विभागाच्या राज्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे. आमदार मंदा म्हात्रेंनी लक्षवेधीद्वारे सरकारचं लक्ष याकडे वेधलं होतं आणि म्हणूनच आज या विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी या महामार्गावरच्या खड्ड्यांची पाहणी केली. बऱ्याचदा ओव्हरलोडिंग्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोडची क्वालिटी खराब होते, हा सुद्धा एक त्यातला भाग आहे. आणि ज्या काही इथे ॲक्सिडेंट झाले, हा झालेला विषय फार चुकीचाच झालेला आहे. त्या अनुषंगानेच आपण आज रोडवरती येऊन, ग्राउंडवरती येऊन मोठ्या प्रमाणात लोकांना जस्टिस कसा देता येईल हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की 100% आपण या ठिकाणी काम करू. आणि मी तुम्हाला पुन्हा लोकमतला, IBN लोकमतला शुभेच्छा देईल की तुम्ही ही सगळी महत्त्वाची, कारण तुम्ही देशामध्ये चौथा स्तंभ आहे, मीडिया हा चौथा स्तंभ आहे, आणि आमच्या काही काही चुका असेल ह्या लक्षात आणून दिल्याच पाहिजे. आणि याच सायन पनवेल महामार्गावर कधी नव्हे तर आज या विभागाचे अधिकारी सकाळी 7 दाखल झाले आणि त्यांनी या रस्त्याची दागडुजी केली. आणि कारण एकच होतं, कारण आज मंत्री महोदयांचा दौरा होता. अनेकांचे वळी जाऊन हा विभाग काही जागा झालेला नव्हता, पण सार्वजनिक विभाग आज डागडुजी करताना पाहून या मार्गावरून जाणारे प्रवासी देखील अवाक झाले होते. पण याचा किती उपयोग होईल याबाबत कार चालक साशंक दिसले, कारण BMC असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग, पेवर ब्लॉक वापरण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. मग या पेवर ब्लॉकवरून अनेक टन वजन असलेले ट्रक ट्रेलर जातात, पेवर ब्लॉक तुटतात आणि मग पुन्हा अपघात होतात. त्यामुळे ही डागडुजी किती दिवस टिकणार हे पाहणं महत्वाचं आहे. आघाडी सरकारमधलं जे कॉन्ट्रॅक्टर होतं त्याला 1200 करोडचं काम देऊन सुद्धा त्यांनी हे खड्डे बुजवले नाही, म्हणून त्याच्यावर FIR दाखल झाली. आणि आताही मी लक्षवेधी सभागृहात घेतली, त्यानंतर प्रभास शिंदे नावाच्या ग्रहस्थाचा मृत्यू झाला, त्यानंतर या प्रशासनाची आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. या अधिकाऱ्यांमुळे आज हे खड्डे आणि हे जे जीव जातात, या अधिकारी सुद्धा याच्यात फार मोठ्या प्रमाणात दोषी, यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. ABP माझानं राज्यभरातल्या रस्त्यांसह सायन पनवेल महामार्गावरच्या खड्ड्यांचं वास्तव महाराष्ट्रासमोर आणलं होतं. माझाच्या मोहिमेनंतर झोपी गेलेल्या सरकारला आणि प्रशासनाला जाग आलेली दिसते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटेंनी सायन पनवेल महामार्गावरच्या खड्ड्यांची पाहणी केली. एका महिन्यात रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचे आदेश प्रवीण पोटेंनी दिलेत, तर खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजपच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. हा शहरी भाग असल्यामुळे गैरसोय होईने या दृष्टिकोनातून याला काँक्रीटकरण करता येईल का, याचे गड्डे कसे बुजवता येईल, लोकांना त्रास कसा होणार नाही, या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा विषय फार महत्त्वाचा लक्षवेधी लावली. या अनुषंगानं यावरती मोठा एक फोकस आपण या रस्त्यावरती केला की याच्यामध्ये जवळपास हे जे आपण रस्ते पाहतो आज, हे सध्याची पोझिशन जी पाहतो आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँक्रीट करण्याची गरज आहे. कारण हा काँक्रीटचा आयटम हा सायन पनवेलच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होता.